हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठीचा जो पेपर झाला होता दोन हजार सतरामध्ये तर पेपर वनमधील आपण एकूण प्रश्न पाहणार आहोत आणि तर ते सर्व स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा कारण का जरी जुना पेपर असला तरी आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो टी ई टी पास होण्यासाठी जर तुम्ही मराठी विषयात जर आउट ऑफ स्कोर केलात म्हणजे जरी तीसपैकी सत्तावीस सत्ता अठ्ठावीस म्हणजे पंचवीसच्या दरम्यान जरी पडली तरी पण तुम्ही टी ई टी इझिली पास करू शकता तर तुम्ही मराठी सब्जेक्टचा चांगला अभ्यास करा तर नक्कीच तुम्ही टी ई टी पास करू शकाल कारण का मराठी विषय हा आपला म्हणजे मातृभाषा असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये चांगला स्कोर करू शकतो जर तुम्ही चांगला ग्रामरचा थोडा अभ्यास केला तर इझिली तुम्ही टी ई टी पास करू शकता तर चला वेळ न घालवता आपण ते प्रश्न बघूया तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही तरी ते यथा आ प्रति आणि कार असे चार ऑप्शन आहेत तर इथं मित्रांनो उपसर्ग म्हणजे काय आपल्याला जर माहिती असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो तर मित्रांनो उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी काही अक्षरे किंवा धातू लागून येतात तर त्यांना उपसर्ग असे म्हणतात जसं की बघा आपण जर बघितला तर आडनाव हो। आडनाव हो। हा शब्द आहे तर याच्या या नाव या अक्षराला आड हा शब्द म्हणजे उपसर्ग लागलेला आहे आणि ते उपसर्ग लागून आडनाव हा शब्द तयार झालेला आहे पुन्हा दुसरं बघितलात तर निरोगी निरोगी तर रोगी हा शब्द आहे आणि या शब्दाला नी हा उपसर्ग लागून निरोगी हा शब्द तयार झालेला आहे तर म्हणजे नी आणि आड हे काय आहेत उपसर्ग आहेत तर या ऑप्शनमध्ये यथा आ प्रति आणि कार जर याच्यामध्ये बघितलं तर इथे उत्तराला ठीक केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला उत्तर इझिली माहिती पडेल परंतु मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे तर यथा आ आणि प्रति हे तीन आहेत ते उपसर्ग आहेत आणि कार आहे हा प्रत्यय आहे तर मित्रांनो प्रत्यय म्हणजे काय तर प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतरला जे काही प्रत्यय लागतात म्हणजे जे काही धातू लागतात शब् मूळ शब्दाच्या नंतरला तर त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात जसं की बघा परकीय हा शब्द आहे तर पर या शब्दाला कीय हा प्रत्यय लागून परकीय हा शब्द तयार झालेला आहे दुसरं बघितलं तर सुख कर आता सुख कर हा शब्द आहे आणि सुख या शब्दाला हा कर हा प्रत्यय लागून सुखकर हा शब्द ला तयार झालेला आहे म्हणजे उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतरला हे तुम्हाला फरक माहिती पडलेला असेल तर यावरती येणाऱ्या टी ई टीमध्ये शंभर टक्के प्रश्न असेल तर तुम्हाला यातला फरक माहिती पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे काय आहे प्रत्यय आहे आणि बाकी सर्व उपसर्ग आहेत त्यानंतरला मित्रांनो पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो भारुड ही जी रचना आहे त्यासाठी संत एकनाथ यांच्या रचना आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत त्यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो सरकारी आदेशाची डॅडॅश डॅश तिला चांगलेच मागात पडले तर सरकारी आदेशाचे इथं हस्तक्षेप करणे विडा उचलणे पायमल्ली करणे आणि राम म्हणणे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पायमल्ली करणे तर हे वाक्प्रचार आहे तर पायमल्ली करणे सरकारी आदेशाची पायमल्ली करणे तिला चांगलेच महागात पडले पुढील प्रश्न त्र्यंबक बापूजी ठोमरे हे डॅडॅश म्हणून प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो हे बाळकवी म्हणून प्रसिद्ध आहेत तर त्यांना बाळकवी या नावाने ते प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो असे जे काही मराठीमधील महत्त्वाचे जे कवी किंवा लेखक आहेत तर त्यांची नावं त्यांचे टोपण नावं म्हणजेच त्यांनी कोणत्या नावाने लेखन केलं ते आणि पुन्हा त्यांची महत्त्वाची काव्य किंवा त्यांची जी काही महत्त्वाची रचना आहेत कादंबरे म्हणा किंवा काही लेख तर, तर ते पुस्तकं तर ते तुम्ही माहिती करून ठेवा आणि त्याच्यावरती हमका स्ट्रीटीमध्ये प्रश्न विचारला जातोच त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण तर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत ते व्यंकटेश माडगुळकर तर मित्रांनो बऱ्याचदा असं प्रश्न टी ई टीमध्ये असे आता इथे जे ऑप्शन आहेत ती इन हे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये या तीन लेखकांवरती म्हणजे आता पुढे पुढच्या या प्रके अत्रे यांचं जे महत्त्वाचं कुठलं पुस्तक आहेत ते इथं दिलेलं दे 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 असेल की जे कुठलं असेल ते या पुस्तकाचे लेखक कोण तर ते प्रकी अत्रे असतील तर किंवा प्रके यांची महत्त्वाची कावरेजना कोणती तर ते ऑप्शन पुस्तकांचे दिलेले असतील तर असं प्रश्न ऑप्शनमधून पुढच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत तर जे काही ऑप्शन दिलेले असतात त्या त्यां त्या ऑप्शनमधूनच त्या आपण म्हणजे अभ्यास केला तरी पण बऱ्यापैकी आपली तयारी होऊ शकते तर बघ आपण हा सुद्धा प्रश्न आपले लेखक आणि कवी यांच्यावरती विचारलेला आहे तर हे जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो मित्रांनो पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता तर इथे काही चार शब्द दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगळा शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे पहिला शब्द आहे दुहिता सुता कन्या अनरिता तर मित्रांनो इथे चार ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये दुहिता सुता आणि कन्या हे एकाच प्रकारचे म्हणजे समानार्थी शब्द आहेत आणि इथे सरिता आहे तो फक्त नदीला म्हणतो आपण सरिता आणि बाकी तीन आहेत ते कन्या सुता दुहिता हे समानार्थी तीन शब्द आहेत आणि सरिता हा वेगळा शब्द आहे म्हणजेच नदीसाठी तो वापरला नदीसाठी समानार्थी शब्द आहे तर हा वेगळा शब्द आहे तर मित्रांनो इथे आता पुढे कविता दिलेली आहे ती त्यावरती सदतीस ते चाळीस क्रमांकाचे प्रश्न हे या कवितेवरती विचारलेले आहेत तर मित्रांनो कविता या पेपर वनमध्ये एक कविता असते आणि एक पॅरेग्राफ असेल तर याच्यावरती चार नि चार आठ मार्क्स असतात आणि खूप इझी असतात तर आपण या कवितेवरचे प्रश्न आपण सोडून देऊ तर ते खूप सोपे असतात तर बघा कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे जर तुम्ही कविता वाचली तर इझिली तुम्हाला इथे समजू शकतं जे की नदीचं वर्णन केलेलं आहे तर आपण चाळीस नंतरचा प्रश्न ते एक्केचाळीस आणि चव्वेचाळीस इथे पुढे पुन्हा कविताच्या नंतरला लगेच एक उतारा दिलेला आहे आणि यावरती सुद्धा तुम्हाला चार प्रश्न विचारलेले आहेत जे की खूप इझी आहेत म्हणजे चार आणि चार आठ प्रश्न हे खूप सोपे असणार आहेत आणि मित्रांनो कवितेवरचे चार आणि पुस्त या उतार्यावरचे चार प्रश्न इझिली तुम्हाला मिळवता येतात आणि जर हे आठ मार्क्स मिळाले तर टी ई टीमध्ये चांगला स्कोअर करू शकता आणि इझिली पास होऊ शकता तर चला पुढील प्रश्न बघूया तर मित्रांनो पुढील प्रश्न बघा अधोरेखित वाक्यातील शब्दाचे लिंग ओळखा तर लिंग ओळखा यावरती हमखास प्रश्न टी ई टीमध्ये विचारला जातो एक एखादं वाक्य दिला जातो आणि त्यावर त्यातील एखाद्या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलं जातं म्हणजे लिंग म्हणजेच तो शब्द पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलं जातं आणि इथे वाक्य दिलेलं आहे आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले तर पक्षी या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर आपण पक्षी या शब्दाचा उच्चार करताना आपण म्हणतो की तो पक्षी तर तो पक्षी आपण असा उच्चार करतो त्या तर त्यावरून आपण म्हणू शकतो की हा पुलिंगी शब्द आहे तर आपण ते ती पक्षी वगैरे असा म्हणतो का तर नाही ना ना तो पक्षी म्हणतो तर यावरून या शब्दाचा लिंग आहे तो पुलिंगी आहे तर पुढील प्रश्न पुढीलपैकी एकवचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवडा तर इथे एकवचन आणि अने अनेक वचन यांची अयोग्य जोडी सांगितलेली आहे ओळखायला तर धार धारा सतार सतारी गार गारा वार वारा तर इथे अयोग्य जोडी आहे ती वार वारा ही अयोग्य जोडी आहे तर पुढील प्रश्न मित्रांनो पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा तर इथे वाक्य दिलेलं आहे ते, ते कठीण समय येता कोण कामाचं येतो तर इथे अंडरलाईन केलेला आहे समय या शब्दाला आणि ऑप्शन दिले आहेत अवघड घडी मदत आणि स्थल तर मित्रांनो इथे जर समय या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो इथे घडी घडी म्हणजेच आपण समय म्हणतो तर हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर खूप सोपे असे प्रश्न असतात समानार्थी आणि विरुद्धार्थी जे की आपण इझिली याचं उत्तर देऊ शकतो तर पुढील प्रश्न बघा हा इथे शब्द हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे कारण काही जे शब्द दिले आहेत ते थोडे चुकीच्या प पद्धतीने दिले होते शुद्ध पर शब्दाचा पर्याय ओळखा तर असा या हाच असा पण एक आता प्रश्न असतो की एखादा शब्द शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायला सांगितलं जातं तर यावरती हमकाच एक प्रश्न असणारच आहे जे की काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जसे की आशीर्वाद परीक्षा असे शब्द आहेत ते त्यांची वेलांटी आहे किंवा उकार यामध्ये थोडासा फरक दिला जातो आणि आपल्याला ते योग्य कोणतं आहे ते ओळखायला सांगितलं जातं तर मित्रांनो पुढील प्रश्न वाक्याचा प्रकार ओळखा आहे ते सांगितलं आहे आणि इथे वाक्य दिलेलं आहे मुसळधार पाऊस झाला म्हणून धरण कोसळली तर मित्रांनो ऑप्शन आहे संयुक्त मिश्र केवळ आणि प्रधान वाक्य तर खूप सोपे प्रश्न असतात असे संयुक्त वाक्य म्हणजेच काय तर दोन वाक्य आहेत ते उभयानवी अवयाने जोडलेले असतात तर त्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात आणि मिश्र वाक्य म्हणजेच काय तर ए एक प्रधान वाक्य व वा एक किंवा अनेक अशी दोन वाक्य असतात आणि ती उभया नवी जोडून एक संमिश्र वाक्य तयार होतं तर त्यांना वाक्य म्हणतात आणि केवळ वाक्य म्हणजेच ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात तर इथे दिलेलं आहे बघा मुसळधार पाऊस झाला म्हणून दरण कोसळली तर मुसळधार पाऊस झाला हा एक वाक्य आहे आणि दरण कोसळली हे सुद्धा एक दुसरं तर म्हणून हे उभयानवी अवयने हे वाक्य जोडलेलं आहे तर हे काय असणार आहे संयुक्त वाक्य होणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे तर पुढील प्र प्रश्न पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते तर बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा आणि पाच बारा एकोणीस तर याच्यामधील चुकीचे विरामचिन्ह कोणते आलेलं आहे ते, आले ते आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला विचार सांगितलेला आहे की चुकीचे विरामचिन्ह कोणते आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे तर इथे बघा बाई म्हणाल्या त्यानंतरला इथे दिलेलं आहे ते स्वल्पविराम आहे तर स्वल्पविराम आपण केव्हा वापरतो जेव्हा आपण एखाद्या म्हणजे आपले संबोधन दर्शवताना किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आपण स्वल्पविराम वापरतो इथे इथं बाई म्हणाल्या तर इथे स्वल्पविराम आपण दिलेला आहे त्यानंतर अवतरण चिन्ह आहे तर अवतरण चिन्ह हे दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे तर ते काय म्हणाले आहे ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये हे टाकलेलं आहे तर हे दोन दुहेरी अवतरण चिन्ह ते सुद्धा योग्य आहे त्यानंतर मित्रांनो हे अपसारण चिन्ह दिलेलं आहे तर चिन्ह आहे ते चुकीचं आहे तर इथे आपल्याला अपूर्ण विराम यायला पाहिजे होतं जेव्हा पण आपण इथे हा तपशील दिलेला आहे की पुढील पानावरील उदाहरणे सोडवा पाच बारा तर हे तपशील दिलेलं आहे आणि आपल्याला तपशील जेव्हा पण दा द्यायचा असतो त्यावेळी आपण काय वापरतो तर अपूर्ण विराम वापरतो अपूर्ण विरामाचं चिन्ह असे दोन डॉट असतात आणि त्यानंतरला आपण तपशील देतो जसे की आता इथे पाच बारा आणि एकोणीस असं जर केलं असतं तर हे चाललं असतं तर इथे जे दाखवलेलं आहे अपसारण चिन्ह ते मध्ये सोडवाच्या नंतरला जे डॅश दिलेलं आहे ते, ते चुकीचं आहे तर ते तिथे अपूर्ण विराम पाहिजे होतं पुढील प्रश्न मित्रांनो पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता तर क्रियापदाचा ओ प्रकार ओळखायला सांगितलेलं आहे आणि वाक्य दिलेलं आहे रायबाने पोथीभर कैऱ्या आणल्या आणि आणल्या या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर शक्य प्रयोजक भावकर्तुक आणि सिद्ध तर हे आपल्याला माहिती पाहिजे की शक्य क्रियापद कशाला म्हणतात तर जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापद असे म्हणतात आणि प्रयोजक क्रियापद म्हणजेच मूळ धातूच्या क्रियेचा करता ती क्रिया करीत नसून ती हो क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी कराव्यास लावीत आहे असा जर अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात आणि भावकर्तुक क्रियापद जसं की बघा मी घरी पोचण्यापूर्वीच सांजावले तर सांजावले या वाक्यामध्ये सांजावणारे काय ते यामध्ये करता नाही आहे मित्रांनो तर करता नाही म्हणजे स्वतंत्रपणे ज्या वाक्यामध्ये करता दिसत नाही तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये स्वतंत्रपणे करता नसतो त्या क्रिया त्या वा क्रियापदाला भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात तर आणि सिद्ध क्रियापद तर सिद्ध क्रियापद म्हणजेच मूल धातूंना प्रत्यय लावून बनलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात तर इथं बघा आन आनल्या हा जो क्रियापद आहे तर आन या शब्दाला प्रत्यय लागून हा शब्द तयार झालेला आहे आनल्या तर हे काय असणार आहे कोणत्या क्रियापदाचं तर हे सिद्ध क्रियापदाचं वाक्य असणार आहे त्यानंतरला मित्रांनो पुढील प्रश्न आहे तर नैवृत्य या शब्दांमधील वर्णांची संख्या किती तर नैवृत्य या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत म्हण तर ते आपल्याला विचारलेलं आहे तर या वर्णांमध्ये एकूण सात या शब्दामध्ये एकूण सात वर्ण येतात मित्रांनो तर ते कोणते येतात ते तुम्ही सांगायचं जसं की आता बघा आपण हृदय हा शब्द घेतला हृदय तर या शब्दामध्ये किती वर्ण येतात तर बघा ह हो त्यानंतरला रू प्लस द अ, प्लस य आणि प्लस अ तर एवढे सर्व वर्ण मिळून हृदय हा शब्द तयार होतो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा तर निवृत्त या शब्दामध्ये एकूण सात वर्ण येतात तर प्रकारे कोणते वर्ण येतात तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे तर पुढील प्रश्न मित्रांनो तर ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्रव्यवहार म्हणजे तर ऑप्शन दिले आहेत निमंत्रण पत्र चौकशीपत्र नोकरीसाठी अर्ज आणि तक्रार अर्ज तर या इथे उत्तर आहे निमंत्रण अर्ज तर या बाकी पत्राच्या प्रकारामध्ये भावना किंवा उत्स्फूर्तपणा यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही पण परंतु निमंत्रण आपण करतो एखाद्या मित्राला किंवा आपल्या परिवारातील व्य परिवारातील व्यक्तीला तर त्यामध्ये आपल्या भावना दिसून येतात तर हे याचं उत्तर असणं ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर मित्रांनो योग्य समूहदर्शक शब्द निवडा तर घरभर पसरलेल्या मटक्यांची रकमाने डॅ डॅश रचली तर डीक थप्पी उतरण आणि चळत तर मित्रांनो मटक्यांची उतरंड आपण म्हणतो मटक्यांची उतरण रचली तर इथे असे काही शब्द आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत तर पुढील प्रश्न मित्रांनो बघा इथे छप्पन नंबरचा इथे काही असे शब्द दिलेले आहेत चौकटीमध्ये आणि या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल तर मित्रांनो इथे आपल्याला पहिल्यांदा म्हण कोणती तयार होते हे शोधावं लागेल तर इथे हे शब्द दिलेले आहेत तर खाण्यामध्ये तर ह्यापासून उथळ पाण्याला खलखलाट फार अशी मन तयार होते आणि आपण त्याला जर नंबर दिले तर त्यांनी सांगितलेलं इथे ऑप्शन दिले आहेत दोन आणि अकरा तर दोन आणि अकरा जर शब्द घेतला तर थ र आणि ट र हा होत नाही नंतरला अकरा आणि दोन तर अकराचा ट आणि थ ते पण होत नाही नंतरला तेरा आणि दोन तर तेरा आणि दोन र थ तर हे तयार होतं इथे र थ हा एक वाहनाचं नाव तयार होतं तर ऑप्शन क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर पुढील प्रश्न मित्रांनो सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा तर सगळे एकाच वेळी कसे येतील तर हे भविष्यकाळातील वाक्य आहे आणि हे साधा भविष्य काळ आहे तर खूप सोपं आहे तर सगळे एकाच कश वेळी कसे येतील तर हे साधा भविष्यकाळातील वाक्य आहे पुढील प्रश्न मित्रांनो मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमोरसाठी योग्य पर्याय निवडा तर ऑप्शन आहेत पानवर धरण जळनवाहिनी आणि पानपोई तर मोफत मिळ पाणी मिळण्याची जी सोय असते त्याला पानपोई असं म्हटलं जातं तर खूप सोपं आहे त्यानंतरला पुढील पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही तर मित्रांनो शब्दयोगी अव्यय म्हणजेच जे अव्यय शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोग्य अव्यय असे म्हणतात आणि यामध्ये जर ऑप्शन बघितले तर सबब कडे मागे समोर तर इथे सबब आहे ते आहे ते शब्दयोग्य अव्यय नाही आहे बाकी इतर आहेत ते सब शब्दयोग्य अव्यय आहेत तर पुढील प्रश्न मित्रांनो ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळव मिळवू देवा या वाक्याचा प्रकार ओळखा तर इथे या वाक्याचा प्रकार असणार आहे तो अज्ञार्थ तर इथे एक प्रकारे आज्ञा केलेली आहे देवाला की ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळवू देवा तर हे वाक्य आहे ते अज्ञार्थी वाक्य आहे तर इथे आपण मित्रांनो प्रकारे एकूण तीस प्रश्न बघितले आहेत जे की दोन हजार सतराच्या पेपर वनमधील आहेत तर खूप सोपे प्रश्न आहेत आणि जर तुम्ही थोडासा अभ्यास केला तर इझिली आउट ऑफ मार्क्स मराठीमध्ये घेऊ शकता आणि टी ई टीमध्ये इझिली पास होऊ शकता तर आय होप की हा व्हिडिओ तुम्ही पा पाहिला असेल आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या आणि मस्त राहा चला तर बाय